इथं आम्ही काजूच्या झाडांना आणि गवतासाठी मिनी स्प्रिंकलर लावून ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. हा फिल्टर आहे आणि सेंचुरी. एक हॉल गेलेला आहे तो त्या साईडला काजूच्या झाडांना. इकडं काजूची झाडं आहेत आणि एक हॉल गेलेला आहे तो इकडं ह्या साईडला मिनी स्प्रिंकलरला, तिकडं स्प्रिंकलर लावलेले आहेत. तुम्हाला आता जस्ट दाखवणार आहे हा हॉल स्टार्ट करा. हे नदीचं पाणी आहे, नदीच्या पाण्यानं फिल्टर बसवलेलं आहे. हे बंद करण्यात येते आणि चला तिकडं स्प्रिंकलर स्टार्ट झाले. हे पाहू शकता तुम्ही स्प्रिंकलर स्टार्ट झालेले आहेत. इकडं अमेरिकेवरनं गवत आणून लावलेलं आहे. हे बघू शकता हे गवत थोडं थोडं दिसायलं. हे अजून हिरवंगार झालेलं नाही, जरा जरा सुकलेलं आहे, आता हिरवं व्हायला येते. बघूया हे गाईंसाठी स्पेशल गवत आणून लावलेलं आहे. बघूया हे कसं येते एक मंथ गेल्यानंतर. तुम्हाला आता काजूचं ड्रिप इरिगेशन दाखवणार आहे. इकडं आहे ते काजूचं झाडं ट्रिपल बसवून ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. ही काजूचे झाडं, 2 एकर काजूची झाडं केलेले आहेत. आणि आम्ही असं ह्या साईडला एक चावी दिलेली आहे, त्या साईडला एक चावी दिलेली आहे. आणि आम्ही टोटली आहे 500 फूट फक्त चाव्यावरतीच नेलेलं आहे फुल. त्याला दुसरी लाईन नेले नाही, सब लाईन नेले नाही. ड्रिप इरिगेशनचीच फक्त 500 फूट टोटल एरियाला नेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक मध्ये हॉल दिलेला आहे, तुम्हाला दाखवू शकतो. आणि असं नाही की पाणी फक्त इथं प्रेशर देण्यासाठी आम्ही एक मध्ये हॉल दिलेला आहे, तुम्हाला दाखवतो. 250 फूटला आम्ही एक हॉल दिलेला आहे, बघू शकता. इथं 250 फूटला आम्ही एक हॉल दिलेला आहे. आणि इकडून असं हे 250 फूट तिकडं गेलेलं आहे, इकडून हे 250 फूट इकडं गेलेलं आहे. हे चाव्या बंद करा, एक साईडच्या चाव्या बंद करायच्या आणि हा हॉल चालू केल्यानंतर इकडं 250 फूटला पुढं जाणार आहे. हे मध्ये हॉल प्रेशर देण्यासाठी हॉल बसवलेलं आहे. आणि आम्ही पुरी एरिया चारही बाजूला बघू शकतो. हा 300 फूटचा लांबीला 300 फूट आहे. 300 फूटला पाणी व्यवस्थित जायलं की नाही हे चेक करूया आता आम्ही. हे 300 फूटला पाणी प्रेशर न पडायला आहे. हे तासाला 4 लिटर टाकते हे पाणी. 300 फूटला प्रेशरनं, फुल प्रेशरनं पडाले. तुम्ही तिकडं बघू शकता, तिकडनं मी इकडं आलेलो आहो. आणि इकडं त्याच्यात पुढं बघूया सेम पाणी पडालं आहे का ह्या एरियाला. हे बघू शकता तुम्ही इकडं पण सेम पाणी पडाले. हा 300 फूट 300 पेक्षा जरा जास्तीच आहे. हे बघू शकता एक समान पाणी पडायलंय, फुल प्रेशरनं पडायलंय पाणी. हे पहा असंच. आता आम्ही दुसऱ्या पार्टला चालू करून बघूया. चाव्या इकडच्या बंद करणार आम्ही आणि दुसऱ्या पार्टला चालू करून बघणार. मी इकडचं कनेक्शन बंद करणार आहे, इकडं स्टार्ट करणार आहे. इकडं स्टार्ट झालेलं आहे. आता इकडच्या फुल चाव्या बंद करणार आहे आम्ही. इकडच्या झाडांना आम्ही फुल उतारीला ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. इथं पण पाणी सेम पडतं आहे का आणि वरती पण सेम पडतं आहे का आता बघूया. आता हे बघा, पहा तुमचं, तुम्हीच बघा ह्या पद्धतीनं पडायला आहे. आता आम्ही एकदम वरती जाऊया, फुल उतार आहे. आणि आम्ही आडवी लाईन टाकलेली आहे,
उभी टाकलं तर आणि जरा स्पीडनं उतारायला येतंय म्हणून आम्ही उभी टाकलेलं आहे लाईन. ते बघू शकता पाईप तिथं आहे आणि हे 300 फूटपेक्षा जास्ती आहे, 330 फूटपर्यंत लांबी आहे याची. आणि हे तुम्ही बघू शकता जरा वरती आहे, सेम जरा पडायलं आहे तसंच पडायलं आहे या त्याच्यावरती जाऊया थोडं. हां आत्ता लेवल ठिकाणी आलेलं आहे आम्ही, तर इथं बघू शकतोय इथं पण तोच प्रेशर आहे, ड्रिपल काय जास्ती पाणी सोडत नाही झालेत, तोच प्रेशर आहे. त्याच्यावरती जाऊया, एकदम लेवल ठिकाणी जाऊया आता. ही लेवल एरिया आहे, आता इथे आम्ही चेक करणार आहे की पाणी बरोबर आहे आलं का नाही. तुम्हीच बघा, तर मी खालचं पण व्हिडिओ दाखवलो आणि हे वरचं पण व्हिडिओ दाखवतोय. पाणी बघा सेम पडायलं आहे, फुल चढाव आहे, फुल डोंगर एरिया आहे हा. आणि बघू शकता तुम्ही इकडनं आम्ही पूरं खाली डाऊनहॉलला गेलेलो आणि इथं पण सेम आहे, तिकडं पण सेम आहे पाणी. या पद्धतीने आम्ही ड्रिप इरिगेशन केलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ असंच शेअर करा. आणि तुम्हाला ड्रिप इरिगेशन हवं आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर सेंड करा, मी तुम्हाला कॉल कॉन्टॅक्ट करेन. ही ती डाऊनल एरिया आणि असंच ड्रिप इरिगेशन हे ह्या साईडला घरा साईडला गेलेले आहेत. आणि इथं हर प्रकारचं झाड लावलेलं आहे की असं या मालकाने असं लावलेलं आहे की कुठलं नाही असं नाही, हर प्रकारचं झाड इथं लावलेलं आहे. इथं बघू शकता पाणी सेम प्रकारे पडायलं आहे, तिकडं डाऊनहॉल आहे तिकडं पण सेम पडायलं आहे आणि इकडं पण सेम पडायलं आहे. आता इकडं बघूया घरच्या साईडला. तुम्हाला काय डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. हे बघू शकता तुम्ही इकडं पण हे केलेलं आहे, पुरा जिथं जिथं आहे तिथं तिथं आम्ही ड्रिप इरिगेशन फिरवलेलं आहे.